काहीतरी करावं, गावासाठी काहीतरी करावं. त्याच्या संकल्पनेतून एक 2015 दिवाळीमध्ये आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि पहिल्यांदाच मराठी शहराने एक फिल्टरची व्यवस्था केली. त्यावेळेस 2015 जवळजवळ म्हणजे दुष्काळ संकट, मराठी जे लहान मुलं आहेत त्यांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आम्ही फिल्टरची व्यवस्था केली. त्याच्यानंतर पुढच्या दिवाळीमध्ये जो आमचा यशस्वी प्रोग्राम म्हणला पाहिजे, झाडं खूप चांगली वाढली पण गावाच्या काही अडचणीमुळे म्हणा किंवा मानसिकतेमुळे ती झाडं पण काढली गेली. त्याच्यानंतर नेक्स्ट दिवाळीमध्ये आम्ही जे अंगणवाडी शाळा आहे, अंगणवाडी शाळा गावामध्ये सगळ्यांना टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था केली. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक दिवाळीमध्ये काही ना काही कार्य करत गेलो. लास्ट दिवाळीमध्ये आम्ही एक महादेव मंदिर आहे त्याची पूर्ण जागा आम्ही डेव्हलप करण्यासाठी घेतली, पण त्याच्यामध्ये पण आम्हाला थोडं अपयश झालं. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला गावाला काहीतरी आर्थिक मदत देण्यापेक्षा आम्ही शैक्षणिक मदत काहीतरी देऊ असं आम्ही सुरुवात केली. आणि अभ्यासाचे वर्ग म्हणा, आता जेव्हा नवोदय विद्यालयाचे आम्ही वर्ग घेतले होते, सक्सेस नाही मिळालं पण प्रत्येक वर्ष आम्ही काहीतरी करत राहतो. याच्याप्रमाणे त्याच्यानंतर आम्ही आर्थिक मदत न देण्यापेक्षा एक शैक्षणिक मदत देऊ शकतो सगळ्यांना, एक आमच्या प्रवास सामील करून घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही हे पूर्ण कार्य करतच राहू. इथून पुढे सुद्धा बाकी काही धन्यवाद सगळ्यांचा.